राम राम बंधु भगिनो, नाना वाघ धन्वंतरी बाग या चॅनल मध्ये आपलं स्वागत। बंधु भगिनो, आज मी तुम्हाला एका अनुभव शुद्ध वनौषधीचं दर्शन घडविणार आहे। आणि ती वनस्पती म्हणजे मरवा। काय मरवा? तुम्ही ऐकून असाल काय? तर मरवा हा सुगंधाकरता प्रसिद्ध असतो। तर त्याच्यामुळे मग काय करतात, फुलांच्या गजऱ्यामध्ये मरवाच्या काड्या खावतात। ह्या अशा मरव्याच्या काड्या खावल्या की मग त्याच्या सुगंधामध्ये अजूनच भर पडते। काही तेल तयार करणं, अनुभव सिद्ध तेल करण्याकरता मरव्याचा सुगंध चांगला, त्या तेलाचा वास येण्याकरता अशा तेलामध्ये मरवा हे टाकतात। म्हणून त्याच्यामुळे मग त्या तेलाचा चांगला सुगंध येतो। तर हा मरवा नुसता सुगंधीच नाही तर तो औषधीसुद्धा भरपूर आहे। तर मरवा हा गुणाने अतिशय थंड आहे। तर हा तुम्ही कुंडीतही वाढू शकता। काय मरव्याचं झाड काय लय मोठं होत नाही, साधारणपणे अर्ध्या फुटापासून तर एक फुटापर्यंत याची उंची होते। तर आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढी म्हणजे आपण गरमी म्हणतो, कडकी म्हणतो, अशा वेळेस काय करतात, ह्या मरव्याचा पाल्याचा 10 मिली रस काढतात आणि सकाळ सकाळ अनुषापोटी 10 मिली रस तो पिऊन टाकतात। असं सलग 15 दिवस करतात। मग असं 15 दिवस एकदा केलं की अंगातली सगळी गरमी निघून जाते। हे अनुभवसिद्ध औषध आहे। तर बंधू भगिनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा। आमच्या चॅनलला जर तुम्ही प्रथमच जर असेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करायला प्रोत्साहन मिळते।